नमस्कार नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगेल. आशोकी सोनकोळपे, राहणार हंगावळी, तालुका शिरवंधा, जिल्हा अहमदनगर. इथे तुमचे झाडं किती आहे सगळे? साडेसातशे. साडेसातशे झाडं आहेत. आणि ह्या साडेसात झाडांमध्ये तुम्ही आता ही फळचे झाडं हे कितवं आहे? आता दुसऱ्या बहराला. दुसऱ्या बहराला. आता तुमच्या झाडाची सेटिंग वगैरे आणि कॅनॉपी अशी जबरदस्त आहे, बरोबर आहे ना? तर याच्यामध्ये हे सगळं तुम्ही बाग जे करताय यावर्षी, तर ही बाग करण्याचं तुमचं जे काही अभ्यास आहे किंवा जी काही पद्धती आहे याची थोडीशी माहिती द्या ना आम्हाला. म्हणजे मागच्या वर्षीपासून सांगा, सुरुवातीपासून या पुढे. म्हणजे गेल्या वर्षी असे कॅनॉपी नव्हते आणि फळ बी असे तेज नव्हते. बरं. आणि पुन्हा हे म्हणजे बळ आता मोजले तरी कोणत्याही छोट्या झाडाला तरी 200, 225 पर्यंत फळ येते. बरं बरं बरं. बळ 70 निघायचे. म्हणजे सेटिंग मागच्या वर्षी कमी होतं आणि ह्या वर्षी सेटिंग खूप जास्त आहे. 200 फळ आहे, बरोबर आहे. आता हे बंचेसमध्ये फळ दिसते बघा, पूर्ण फांदीला आहे आणि पूर्ण म्हणजे लहान लहान काढलेलं आहे. एकसारखं फळ आहे, फळाची क्वालिटी वगैरे एकदम सुंदर आहे. तर याच्यामध्ये हा बदल जो झाला याच्यावर मागच्या वर्षीचं काय अनुभव तुमचा एक्सपिरियन्स तो सांगा ना आधी. मागच्या वर्षी तुम्ही रासायनिकने पिकवले. हो, रासायनिक. तो काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे खर्च बरोबर केला पण ते काय झाला. किती खर्च झाला, किती उत्पन्न निघालं? गेल्या वर्षी 181,000 औषधाचे झाले. खत औषधांचे? हो. किती झाडे सगळे? 750. बापरे. बर. 10 पैसे 140,000. बर. वडील काय म्हणते? 40,000 पदर टाकले. हा. वडील म्हणले उलट ऊस गेल्या वर्षी ऊसाचे पैसे झाले ते. बर. आणि मग म्हातारे म्हणले ते काढून टाकायचे, काय ठेवायचे नाही. मग तुम्ही काय म्हटले त्यांना? बघू म्हणलं आता यंदाच्या वेळेस एवढे एक पीक. बरं. मग तुम्हाला याची टेक्नॉलॉजी माहिती कशी मिळाली, कशी तुम्ही सुरुवात केली ते सांगा ना. असंच बसलं होतं. हां. आणि फोनवर या पुढे. हां. फोनवर बघता बघता असंच दुसरे पीक कंपनी वगैरे बघितले. बरं. आणि थोडं म्हणजे एवढं काय हे नाही वाटलं. बरं. प्रभावी नाही वाटलं. बरं. मग टेक्नॉलॉजी एक क्लिप आली. मग त्याच्यावरती थोडं बऱ्याच वेळा बघता पाहता पाहता आतमध्ये बऱ्याच क्लिप आले. बरं. मग त्याच्यानंतर असंच फोन केला. मग ते टेक्नॉलॉजीचं ते सॉईलच्या मिळाली माहिती. ओके. बरं. मग तुम्ही ह्यावर्षी सुरुवात केली एकंदरीत तुमचा म्हणजे एकंदरीत तुम्ही रेस्टपासून सुरुवात केली का आता सुरुवात केली कशी ते सांगा. या पुढे रेस्टपासून या पुढे मग रेस्टपासून सुरुवात केली. काय वाटतं तुम्हाला रेस्टपासून सुरुवात केल्याचा अनुभव काय? म्हणजे खर्च बी कमी आणि म्हणजे उत्पन्न म्हणेन तेवढं. नाही, रेस्ट पासून जर वापरलं तर काय फायदा झाला असं वाटतं तुम्हाला? चांगले कॅनॉपी आहे पण फळ साईज बी चांगली आहे. बरं बरं. ह्यावर्षी तुम्ही जे समजा वापर करताय सगळा संख्या चांगली, बरोबर आहे, सेटिंग चांगली आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे साईज खूप चांगली. साईज बरोबर. एक चमत्कारी गोष्ट इथे बघायला मिळते बघा, याच्यावरती एक पक्षी आहे बसलेला दिसतोय. म्हणजे त्यांनी गाठल्यासारखं तुमचं झाड वापरलं. इतर ते झाड जे आहे ते कसं वाटतं सुरक्षित? तुम्ही केमिकलच्या फवारणी कमी घेतल्या का? हो, कमी. म्हणजे आता धरले पण 70 दिवस झाले ना. हा. 70 दिवसात 2 फवारण्या झाल्यात. 70 दिवसामध्ये तुमच्या 2 फवारण्या झाल्या. तुम्हाला या ठिकाणी हा पक्षी बघायला मिळतो किती बिंदास बसलाय बघा. बिंदास. त्याला कुठलाही विषारी अंश नसल्यामुळे तुमची बाग किती निरोगी आहे याच्यावर लक्ष येतं, बरोबर आहे. आता 3 दिवस लेवायचं मारा औषध मारायला. तिसऱ्या दिवशी ना. बरं बरं. असले ना तरी घरी या पुढे या. आता समजा तुम्ही समजा ही जे फळं वगैरे तुमची आहे तुमच्या बागेत तर काही लोक नसतील तिकडे, परंतु ज्यांनी आता ही फळं व्हिडिओ बघतील त्यांचा हे डोक्यामध्ये अनेक प्रश्न तयार होतील. याची क्वालिटी जर पाहिली, फळांची संख्या जर पाहिली. तुम्ही रेस्टपासून काम केलं तुम्ही म्हटले, बरोबर ना? मग रेस्टमधून काय काय केलं तुम्ही सांगा जरा या पटकनवरती. हां. कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात. बर. आणि हेच भरलं आपलं बेसड असतं सगळं आपलंच भरलं होतं. हो, आपलं. त्याच्यामुळे एवढं सुंदर सगळं फळं निघालेले. म्हणजे एकंदरीत हे बघा आता बंचेस वगैरे जर पाहिले तर खरोखर अगदी डोळ्यात न मावणारी अशी बंचेस आहेत, बरोबर आहे. म्हणजे पूर्ण सगळं पाहिलं सगळं नव्हते, बरोबर आहे. म्हणजे रेस्टपेडमध्ये चांगलं काम जर केलं सॉईलच्या जर टेक्नॉलॉजीचं तर मस्तपैकी मातीवर काम करा आणि ताकद वाटी झाडाची आणि तुम्हाला अशा प्रकारचे रिझल्ट मिळतात. जी बाग तुम्हाला तुमचे वडील उठून टाका म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे आता? ते उलट काय नाही म्हणतात, उलट म्हणले तिकडे लावायचं. ओके ओके, थँक्यू. मग त्याच्यानंतर ऊसाला पुन्हा वापरला. ओके ओके, चालेल. त्याचा पण रिझल्ट चांगला. ऊस चांगला आहे. ओके.